हिंदूच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का? लग्नात मांडव कशासाठी? मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे हे सांगण्यासाठी. वीणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी? माझ्या मुलीला तुम्ही असंच अलगद सांभाळा हे सांगण्यासाठी. नवरदेवाची कानपिळी वधूच्या भावानेच पिळायची हे कशासाठी? माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा हे सांगण्यासाठी. मुलीच्या मागं मामाच उभा राहतो हे कशासाठी? मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे हे सांगण्यासाठी. लग्नात वधूवरांनी एकमेकास घास द्यायचा हे कशासाठी? प्रेमाचं हे प्रतीक आहे. तुझ्या माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही हे सांगण्यासाठी. लग्नात सप्तपदी माहीत आहे का कशासाठी? तुमच्या सुखदुःखात मी आता सोबत आहे, सात पावलं ही केवळ मर्यादा आहे हे सांगण्यासाठी. लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी? तांदूळची अक्षता याच्यासाठी की तांदूळचे बीज लावताना आपण एका जागी लावतो, ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो. तसेच मुलींचे बालपण माहेरी असते, त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते, तिथेच त्यांचा वंश वाढतो याची आठवण राहावी म्हणून लग्नात तांदूळाच्या अक्षता टाकतात.